तुमची जमीन आजारी झालीय, जमीन कायमची नापीक होण्याचा धोका, जमिनीतला कसदारपणा हरवतोय, भारत हा कृषी प्रधान देश आहे, भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, कृषी प्रधान देशात जमिनीच्या कसदारपणाची काळजी घेणं अपेक्षित होतं, पण गेल्या 70 वर्षात ना जमिनीच्या कसदारपणाची काळजी घेण्यात आली, ना जमिनीकडे आस्थेनं पाहिलं गेलं, याचे दुष्परिणाम आज तुम्हा आम्हाला दिसू लागलेत। आपल्या देशातली जमीन आता आजारी झालीय, होय आम्ही म्हणतोय ते खरं आहे। गेल्या काही वर्षात वारेमाप पीक घेण्याच्या नादात आपण जमिनीची उत्पादकता हरवून बसलोय। महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या जमिनीची उत्पादकता कमी झालीय। रासायनिक खतांचा बेसुमार वापर, सतत पाण्याखाली जमीन राहिल्यानं आणि एकच पीक वारंवार घेतल्यानं जमिनीचा पोत बिघडलाय। काही ठिकाणी जमीन नापीक होऊ लागलीय। झिंक आणि आयर्न, म्हणजे ज्याला आपण लोह म्हणतो, जस्त आणि लोह याचं प्रमाण कमी आहे आणि बोरांचं प्रमाण कोकणामध्ये थोडंसं कमी आहे। असे हे 3 मायक्रो सूक्ष्म मूलद्रव्य आहेत, ती कमी प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दिसतात। सांगलीतल्या कृष्णा नदीकाठचा पट्टाही नापीक झालाय। इथल्या हजारो शेतकऱ्यांची जमीन नापीक झालीय। नदीकाठची हजारो एकर जमीन शार्पड झालेली आहे। यात मिरज पश्चिम भागातील मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, समडोळी, बुदगाव, सावळवाडी, माळवाडी, अंकलको, भिलवडी ही सगळी जमीन येते। एकदा जमीन शार्पड झाली की जमिनीतले क्षार हे जमिनीच्या पृष्ठभागावर येतात आणि जमीन पांढरी दिसू लागते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जमीन धष्टपुष्ट व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन केलंय। शिवाय सरकारही विशेष प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। किसान अब वो समय नहीं देता है, जमीन सुधार के लिए बीच में टाइम देना चाहिए, कुछ प्रक्रियाएं करनी चाहिए, जो उसको जानकारी है लेकिन कर नहीं पाता है। क्वालिटी इरोजन ना हो, उसके बावजूद भी प्रोडक्टिविटी बढ़े और टाइम फ्रेम रिड्यूस हो, इस पर हम कैसे काम कर सकते। आजारी जमिनीला धष्टपुष्ट करायचं असेल तर जमिनीचा पोत सुधारावा लागेल। शेती करताना रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे। जमिनीत एकच पीक न घेता प्रत्येक हंगामात वेगवेगळी पिकं घेतली पाहिजेत। जमिनीची योग्य मशागत केली पाहिजे। अन्नदात्री काळी आई आजारी आहे, तिची योग्य काळजी घेतली नाही तर सगळी जमीन नापीक होईल। नापीक जमिनीचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही। जमीन नापीक झाली तर उत्पादन घटेल, उत्पादन घटलं तर देश अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होईल। त्यामुळे आजारी जमिनीची काळजी घेऊन सुदृढ भारताचा वारसा पुढच्या पिढीच्या हातात सोपवूया। सांगलीहून रवींद्र कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।